नमस्ते। आज मी तुम्हाला स्वीट कॉर्नचं आप्पे बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी एक वाटी स्वीट कॉर्न घेतले आहे, एक वाटी दही घेतले आहे, एक वाटी रवा घेतले आहे, हळद घेतली आहे, पाणी लागलं तर मीठ, ओली मिरची, लसूण, आलं आणि हे ओली कोथिंबीर। रवा आणि दही दोन्ही मिक्स करून 1-10 मिनिटं ठेवणार आहे। एक वाटी रवा आहे हा आणि एक वाटी दही आहे, ते मी आता चांगलं मिक्स करून 10 मिनिटांसाठी ठेवणार, कारण रवा तो त्याच्यात भिजेल। आता हे 10 मिनिटांसाठी मी एक साईडला ठेवते। आता मी मिक्सर मध्ये हे 2 मिरच्या घेतल्या आहेत मी, लसूण 4 बाकळे, आलं थोडस आणि ही कोथिंबीर आणि हे कॉर्न, हे मी आता दरदरा असं पिसून वाटून घेणार आहे। थोडीशी हळद, हे वाटून घेते, हे 5 सेकंद असं वाटून घेतलंय। हे बघा मस्त असं जरा खडबूड असं वाटून घेतलंय। आता मी याच्यामध्ये मिक्स करते, रवा आणि दही मी भिजत ठेवले होते त्याच्यात मी आता हे मिक्स करते। चम्मच मीठ घालते, चांगलं मिक्स करून थोडस मी पाणी घालते। आता मी अजून हे 2 ते 3 मिनिट ठेवून देते। आता हे 5 मिनिट झाली, 5 ते 10 मिनिट झाली आहेत। आता आपण हे आप्पे बनवायला घेऊया। त्याच्यासाठी मी हे बिडा ठेवले आहे आप्प्याच, आता त्याच्यात तेल घालूया। आता हे आप्याचं पीठ आपण घालूया। आपण हे झाकून ठेवूया चांगलं कुरकुरीत भाजीपर्यंत। झाली आता बघूया भाजली का म्हणून, भाजले थोडस आपण याच्यावर तेल सोडूया। फिरून घेऊया, आपण दुसऱ्या बाजूनी
चांगले भाजून घेऊया. आपण हे आप्पे तयार झाले आहे, काढून घेऊया. खाण्यासाठी